दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी अंबड पोलीस स्टेशनला भेट देऊन काही महिन्यांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या एका गुन्ह्यामध्ये पीडित पुरुषावर एका महिलेकडून होणाऱ्या अन्यायाबाबत चौकशी करून पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली। पीडित पुरुषाच्या वयोवृद्ध आई सुलोचना वायकर यांनी आपल्याकडे न्यायाची अपेक्षा केल्यामुळे आपण येथे आल्याची माहिती तृप्ती देसाई यांनी दिली। तसेच महिलांनी कायद्याचा गैरवापर करणे टाळावे, अन्यथा पीडित महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो असा परखड सल्ला त्यांनी यावेळी दिला। सध्या महाराष्ट्रामध्ये महिलांवर अन्याय अत्याचार वाढत आहेत। आपण मध्यंतरी ऐकलं असेल की महाराष्ट्र हा मुली आणि महिला गायब होण्यामध्ये एक नंबरचा जो आहे तो राज्य ठरलेला आहे आणि महिलांवर झालेले अत्याचार, महिलांच्या बाबतीत कडक कायदा आपल्या राज्यात आहेच, परंतु महिलांना मिळालेल्या जे काही कायदे आहेत किंवा त्यांना जे काही अधिकार मिळालेले आहेत त्याचा अनेक ठिकाणी गैरवापरसुद्धा होताना दिसतोय। आणि अशाच एका प्रकरणामध्ये, नाशिकच्या प्रकरणामध्ये, माझ्याकडे पुण्यामध्ये एक ज्येष्ठ महिला सुलोचना वायकर ज्या आहेत त्या आल्या। त्यांचा मुलगा मंदार वायकर हा नाशिकमध्ये असतो आणि त्याचे आणि एका महिलेचे प्रेमसंबंध होते। प्रेमसंबंधानंतर जे काही जेव्हा कधी खटके उडायला लागले तेव्हा 354 विनयभंगाचा गुन्हा जो आहे तो संबंधित व्यक्तीवर दाखल झाला। परंतु तो दाखल झाल्यानंतर या मुलाकडे जेव्हा सगळे पुरावे असताना देखील तक्रारी अर्ज देण्यात आला आणि संबंधित महिलेवर कारवाई करण्याची मागणी त्या मुलाने केली, त्याची दखल कुठल्या पोलिसांनी घेतली नाही, अर्ज दाखल करून घेतला नाही, त्यांना 2-3 महिने जे आहे ते टाळाटाळ करण्यात आली। आणि त्याच वेळेला जेव्हा या मुलाने आईला सांगितलं की माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत आणि त्या ज्येष्ठ महिला सुलोचना वायकर यांना BP शुगरचा त्रास आहे, त्यांनी सांगितलं की ताई याच्यामध्ये पुरुषांना कधीच अधिकार मिळत नाही का, माझा मुलगा जो आहे तो मुलगा आहे, पुरुष आहे, ही त्याची चूक आहे का, त्याला न्याय मिळणार नाही आहे का, त्याची जर चूक असेल त्याच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे कोर्ट जो काही निकाल देईल तो मला मान्य असेल, अगदी माझ्या मुलाला शिक्षा दिली तरी मान्य असेल, पण माझ्या मुलावर जर कुणी काही चुकीचं केलेलं आहे आणि त्याचे पुरावे माझ्या मुलाकडे असतील तर संबंधित महिलेवर सुद्धा गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्या संदर्भात आवाज उठवा, नाहीतर माझ्यासारखी ज्येष्ठ महिला तुम्हाला जिवंत दिसणार नाही आणि माझ्यासारख्या अशा अनेक ज्येष्ठ महिला ज्यांची समस्या आहे जी कुठेही ऐकून घेतली जात नाही। आणि म्हणूनच मी अंबड पोलीस स्टेशनच्या PI ना तिथं भेटले आणि त्यांना सांगितलं की एकतर्फी कारवाई करू नका, जर पुरावे असतील तर जशी महिलेची बाजू ऐकून घेतली तशीच पुरुषाची बाजू ऐकून घेऊन त्यावर सुद्धा क्रॉस कंप्लेंट करून गुन्हे दाखल होणं गरजेचं। जेव्हा त्यांचे प्रेमसंबंध होते तेव्हा यांच्या कंपनीचे डेबिट कार्ड्स किंवा अकाउंट्स तिच्या नावाने होते, अनेक आर्थिक गैरव्यवहार त्याच्यामध्ये झालेले आहेत आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आता या गोष्टी प्रेमसंबंध असताना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेलेला, खरा खोटा ही गोष्ट न्यायप्रविष्ट आहे, कोर्ट ठरवेल, परंतु आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी जे काही अर्ज दिलेला आहे जर पुराव्यांनिशी काही जर मुद्दे असतील तर त्याचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि त्याची दखल पोलिसांनी घेणं गरजेचं आहे। अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कारंडे यांच्याबरोबर माझी भेट झाली आणि त्यांना सांगितलं की एकतर्फी कारवाई या प्रकरणामध्ये चालू आहे, ज्येष्ठ नागरिक महिलेने माझ्याकडे जी तक्रार दिलेली आहे त्यानुसार आपण जे मंदार वायकर आहेत त्यांचा अर्ज झाला आहे त्याच्यावरसुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे। तर त्यांनी मला सांगितलं आहे की आम्ही कारवाई करू, परंतु मला वाटतं की कारवाई करू नये तर तात्काळ कारवाई जी आहे ती योग्य ती होणं गरजेचं आहे। नाही, गुन्हा अजून दाखल नाही झालेला, परंतु आत्ता जस्ट भेटून आले मी आणि मग तुम्हाला बोलवलं ना। पोलिसांना आपण वस्तुस्थिती सांगितली असून ते योग्य ते निर्णय घेतील आणि पीडिताला न्याय मिळेल अशी आशा तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली आहे। सागर वाबळे, दक्ष न्यूज, अंबड, नाशिक।